आपल्याला वसंत हिरे नाशिकहून प्रश्न विचारतात, विचारा। नमस्कार मॅडम। हा नमस्कार, नाशिक वरून बोलतोय वसंत हिरे। हा हा। तर कैरीच्या लोणच्या मध्ये 1 किलो साठी किती गुळ घालावा? गुळ किती घालावा कैरीच्या लोणच्या मध्ये? समज कैरीचं लोणचं गोड लोणचं करायचं असेल तर गोड लोणचं जे करायचं ना, तर त्याच्यामध्ये तो मुराम, कैरीचा मुरांबा होईल। बरोबर। तर कैरीचा मुरांबा करताना 1 किलो कैरी असेल तर साधारणपणे अर्धा ते पाऊण किलो, आता गोडी कशी पाहिजे त्याच्यावरती, तर पाऊण किलो तरी त्याला गुळ लागतो, त्याला मेथांबा म्हणतात। तर गुळ असतो ना, तर तो पाण्यामध्ये घालायचा, म्हणजे 2.5 वाटी पाणी घालायचं, गुळ घालायचं, त्याचा पाक करायचा, आणि तो पाक साधारण मधासारखा झाला पाहिजे, आणि कैऱ्या ज्या आहेत त्याच्या साली काढायच्या, मग त्या एका चाळणीमध्ये ठेवायच्या आणि वाफवायच्या, हाताने बघायचं की ती शिजली की नाही, आणि नंतर ती पूर्ण गार व्हायला द्यायची, मग एका पातेलीमध्ये वेगळी फोडणी तयार करायची, त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि 1 चमचा मेथी, मेथीचे दाणे असे टाकायचे, फोडणी बंद करायची, फोडणी बंद केल्यावरती त्याच्यामध्ये हळद घालायची थोडीशी, नंतर लाल मिरची पावडर, 1 चमचा बास होते, लाल मिरची पावडर घालायची, आणि मग तो गुळाचा जो पाक असतो झालेला तो टाकायचा, कैरीच्या फोडी टाकायच्या आणि परत उकळी आणायची, मग ते मुरलं की ते मेथी आणि गुळ आणि त्याचा स्वाद उतरतो। आपण मेथांबा आणि आणखीन मुरांब्याच्या प्रकारांकडे वळणार आहोत, पण आपल्याला राजेंद्र हजारे प्रश्न विचारत आहेत बेळगावहून, विचारा। हॅलो सर। हॅलो मॅम। नमस्कार, विचारा प्रश्न। निपाणी जिल्हा बेळगावहून बोलतोय मी। हा हा। आवळ्याचे लोणचे कसे करायचे असल्याबद्दल माहिती पाहिजे होती। बर, नेमका पण याच्याविषयी बोललोय, पण आवळ्यामध्ये तुम्ही एक आणखीन पर्याय सांगितला होता छोटासा, की काळ्या मनुकाही त्याच्यात घालतात, तर त्यांनी काय टेस्ट ऍड होते त्याच्यामध्ये? आवळा आहे ना, तर तो किसायचा, किसला की वाफवायचा, वाफवला की त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मनुका 100 ग्रॅम, आलं 100 ग्रॅम बारीक बारीक तुकडे करून ते ऍड करू शकता, आणि साखर थोडीशी, लाल मिरची पावडर, बस ते सगळं मिक्स करून ठेवायचं। आपल्याला नंदा पाटील प्रश्न विचारतायत हरियाणाहून, विचारा। तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज। त्यांचा कदाचित आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, पण मॅम मुरांब्या जसं आपण म्हणतो की एक मेथांबा झाला, पण मुरांब्यांमध्ये किती प्रकारचे मुरांबे आपण करू शकतो? मुरांब्यामध्ये एक तर कैरीचा, स्ट्रॉबेरी, पायनॅपल आणि जे रतांबे मिळतात म्हणजे आमसुल, ओली आमसुल, तर ते आणि बस एवढे। त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, समज मुरांबा साखरेचं प्रमाण किती पाहिजे किंवा काय? तर कैरीचा मुरांबा असेल तर 2 प्रकाराने करतात, एक तर कैरीची साल काढायची, त्याच्या फोडी करायच्या मोठ्या मोठ्या, त्या वाफवायच्या, म्हणजे चाळणीत ठेवूनच वाफवायच्या, मऊ झाल्या की बाजूला ठेवायच्या, पूर्ण गार करायच्या, आणि साखरेचा पाक करायचा। तर साखरेचा पाक आहे ना, तुम्हाला जशी गोडी पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये, म्हणजे 1 किलो कैरी असेल तर ती काय 1 किलो फोडी त्याच्या पडत नाही, कारण बाठा जातो, त्यामुळे 1.5 किलो साखर बास होतो, 1.5 किलो साखर मध्ये जर 1.5 वाटी पाणी घालायचं, त्याचा पाक करायचा, पाक हा नेहमी थोडासा जाडसर, म्हणजे 2.5 तार असं म्हणतात, 2 तारेपेक्षा थोडा जास्त मधासारखा पाक झाला की मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या फोडी घालायच्या, मग तो वेलची पावडर, केशर काय पाहिजे ते घालायचं, हा एक प्रकार। दुसरा म्हणजे कसं की कैरीचा किस, कैरी किसायची, आणि कैरी किसली की त्याच्यामध्ये तुम्हाला पाकात करायचं असेल तर सेम प्रकार की पाकामध्ये ते कैरीचा किस टाकायचा, तो काही वाफवायचा वगैरे काही नाही, आणि ते टाकताना 1/5 लवंगा त्याच्यामध्ये टाकायचा, तर हा एक प्रकार झाला। आणि दुसरा जो आहे ना, तर तो तुम्ही कैरी एक वाफून झाला, एक कच्च्या कैरीचा झाला, आणि पायनॅपलचा जर करायचा असेल तर पायनॅपलच्या फोडी करायच्या बारक्या बारक्या, आणि मग 1 पायनॅपल असेल किंवा 1 वाटी पायनॅपल असेल तर 1.5 वाटी साखर घ्यायची, ती साखर त्याला फासायची, फासलं की ते पाणी सुटतं, 1 तास तसंच ठेवायचं, आणि मग गॅसवर ठेवून ढवळायचं, ढवळलं की तो पाक आपल्याला कळतोच की तो थोडा चिकट झालाय, बस याला काही इसेन्स किंवा वेलची पावडर याचं काही गरज नाही, कारण ते नॅचरल त्याचाच वास चांगला लागतो। आपल्याला रंजना ओसवाल प्रश्न विचारतात कोल्हापूरहून, विचारा। हॅलो मॅडम, नमस्कार। नमस्कार। हा, भोकराचं जे लोणचं घालतात ते लोणचं कशा पद्धतीने घालावं, ते शक्यतो खूप जणांचं लोणचं
वर्षभर टिकत नाही, तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? भोकराचं लोणचं करायचं असेल तर भोकराचं लोणचं, भोकराचं लोणचं मी केलं नाही. बरोबर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण जसं आपण बघितलं की स्ट्रॉबेरी, समज आपण जसं म्हणा की मुरांबामध्ये स्ट्रॉबेरी हा एक आपल्याकडे चांगला ऑप्शन असतो, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकू? स्ट्रॉबेरी म्हणजे एक मोठी जर स्ट्रॉबेरी असेल तर त्याचे 8 तुकडे करायचे आणि मग त्याला असं सव्वापटीनी साखर घालायची, म्हणजे त्या फोडींना सव्वापटीनी साखर घालायची, एक तासभर ठेवायचं की त्याला पाणी पाणी म्हणजे ते साखरेचं पाणी सुटतं. आणि सेम जसं पायनॅपलचा मुरांबा केला तसंच मुरांबा करायचा. बरं, आणि त्यालाही वेलची विलचीची काही गरज नाही, त्याचा रंग इतका सुंदर येतो आणि ते चवीला आंबट गोड असं छान लागतं. आणि ज्या वेळेला तुम्ही पायनॅपलचा मुरांबा करता त्यावेळेला त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं, हे थोडस आंबटसर लागतं, नाही ते एकदम गोड लागतो. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतो आहोत, पण टॉक टाइम मध्ये इथं एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकमत.